नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिस्टर प्रोफेसर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी ही परीक्षा सहजतेने वीस दिवसात कशी पास करता येईल या संबंधीची स्ट्रॅटेजी आज आपण शिकूया तर टी ई टीचा इथे जर तुम्ही विचार केल्यास टी ई टी ही परीक्षा आपली तीस तारीखला आहेत आणि या तीस तारीख म्हणजे आता जवळपास वीस दिवस आपल्याकडे आहे आणि या वीस दिवसात आपल्याला टी ई टी कशाप्रकारे पास करता येईल याचा विचार करायचा आहे आता तुम्ही म्हणसाल सर वीस दिवसात कशी शक्य आहे मी तर काहीच केलेलं नाही आहे पण ते शक्य आहे का बरं शक्य आहे आणि आत्तापासून वीस दिवसात कशाप्रकारे अभ्यास केले असते तुम्ही कसे सहजतेने पास होऊ शकाल संबंधी आता मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे चला तर मग आता बघूया त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही तुमचे जे काही अभिप्राय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा टीईटी परीक्षा ही दीडशे प्रश्नांची असते आणि दीडशे प्रश्न दीडशे साठी असतात ठीक आहे प्रत्येक प्रश्न हा एक मार्क्सचा असतो आणि तुम्हाला या दीडशे पैकी जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर त्र्याऐंशी मार्क्स किती त्र्याऐंशी मार्क्स कॅटेगरी वाल्यांना आणि जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्हाला नव्वद मार्क पास व्हायला हवे आहे ठीक आहे किती पाहिजेत आहे फक्त नव्वद मार्क्स तुम्हाला दीडशे पैकी फक्त नव्वदच मार्क्स पास व्हायला पाहिजेत आहे तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर आणि तुम्ही जर एखाद्या कास्टमध्ये असाल एस सी एस टी ओबीसी तर तुम्हाला फक्त त्र्याऐंशीच मार्क पास व्हायला पाहिजेत आहे ठीक आहे तर तुम्हाला दीडशेपैकी पैकी नव्वद मार्क्स सहजतेने मिळतात तुम्ही विचार करत असाल की सर आम्ही एवढे वर्ष झाले पेपर देत आहो तर आम्हाला तर आम्ही तर पास नाही झालो तेवढे मार्क तर मिळालेच नाही तर आता तुम्ही कसे काय म्हणत आहे की तुम्हाला नव नव्वद मार्क्स सहज मिळतात तर तुम्ही प्रत्येक वर्षी या दीडशे पैकी दीडशे मार्क्सच्या मागे धावत आहात इथे लक्षात घ्या तुम्ही दीडशे पैकी दीडशे मध्ये मेरिट कशा पद्धतीने येऊ शकेल याचा प्रयत्न करताय तुम्ही पूर्ण पैकी पूर्ण दीडशे पैकी दीडशे मार्क्सच्या मागे धावत आहेत जेवढे विषय दिलेले आहेत त्या पूर्ण विषयाच्या मागे धावत आहात आणि त्यामुळे तुमचा स्कोअर येत नाही लक्षात घ्या स्कोअर येतो का पूर्णपैकी पूर्ण मार्कच्या याच्या मागे धावले तर नाही तुम्हाला इथे फक्त पास व्हायचा आहे टीईटी टी हे फक्त एक सर्टिफिकेट आहे इथे लक्षात घ्या तुम्हाला फक्त पास व्हायचा आहे तुम्हाला इथे मध्ये यायचं नाही अंतकरणात तुम्ही करून ठेवा इथे फक्त तुम्हाला पास व्हायचा आहे आणि पास होण्यासाठी फक्त नव्वद मार्क्स मिळवायचे आहे नव्वद प्लस तर इथे आपण वीस दिवसात एका चांगल्या स्ट्रॅटेजीद्वारे फक्त नव्वद मार्क्स नव्वद प्लस शंभर मार्क्स पकडून घेऊ आपण शंभर मार्क्स पर्यंत कसे मिळू शकतात हे आता आपण इथे शिकणार आहोत कमी दिवसात जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा जा इथे प्रयत्न करूया ठीक आहे बघा लक्षात घ्या पुन्हा एकदा तुम्ही जर जुन्या प्रश्नपत्रिका बघितली असेल किंवा तुम्ही जर मागे पेपर दिले असेल याआधी तर तुमचा जो स्कोअर आहे तो सिक्स्टी फाईव्ह प्लस असेलच प्रत्येकाचा आहेच आता एखादी व्यक्ती असू शकतो ज्यांचा अभ्यास बिलकुलच नाही काही कारणाने त्यांचा अभ्यास झाला नसेल त्यांचा पहासष्ट कमी पण असू शकतो पण जास्तीत जास्त मुलांचा पहासष्ट किंवा जास्तीत जास्त जे जा अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांचा सेव्हन्टी फाईव्ह प्लस सहज स्कोअर आहे या आधीचा टीईटी पेपरचा मग तुम्हाला कमी किती पडत आहे इथे किती पडत आहे तर वीस मार्क्सच्या आसपास ठीक आहे वीस मार्क्सच्या आसपास वीस ते पंचवीस मार्क्स तुम्हाला ही स्ट्रॅटेजी वापरली वा तर सहज मिळू शकतात ही स्ट्रॅटेजी वापरली तर वीस मार्क्सच नाही तर तुम्हाला टोटल शंभर सुद्धा सहज मिळू शकतात मग ही स्ट्रॅटेजी काय आहे ते आता आपण बघूया इथे बघा परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे आपल्याला एकूण पाच विषय आहेत पेपर वनचा पहिले सुरुवातीला बघूया पेपर वन तर मराठी हा जो सब्जेक्ट आहे हा तीस प्रश्न असतात प्रत्येक विषयाला तीस तीसच आहे इंग्लिशला पण तीस प्रश्न आणि तीस मार्क्स मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असतात याला पण तीस प्रश्न आणि तीस मार्क्स गणित पण तीस प्रश्न आणि तीस मार्क्स आणि परिसर अभ्यासाला पण तीस प्रश्न आणि तीस मार्क्स इथे लक्षात घ्या आपण पेपर वनचा सुरुवातीला विचार करणार आहोत तर तुम्हाला करायचे का काय आहे आता या पाच सब्जेक्ट पैकी तुम्हाला जो सोपी विषय वाटतो पेपर वन मधील इथे मी सांगत आहोत तुम्हाला की या पाच सब्जेक्ट पैकी टोटल या पाच सब्जेक्ट पैकी कोणतेही दोन विषय तुम्हाला जे सोपी वाटतात ते दोन विषय तुम्ही हातात घ्या आणि त्या दोन विषयामध्ये तुम्हाला पंचवीस प्लस मार्क्स मिळवायचे आहे आलं लक्षात तुम्हाला तुम्हाला कोणतेही दोन विषय निवडायचे आहे आणि त्या दोन विषयामध्ये पंचवीस प्लस, प्लस मार्क्स मिळवायचे आहे मी तर म्हणतो तुम्हाला या पाचही सब्जेक्टमध्ये पंचवीस प्लस मार्क्स मिळू शकतात स्ट्रॅटेजीनुसार वापरला तर पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे कोणतेही दोन सब्जेक्टमध्ये पंचवीस प्लस मार्क्स मिळवा ठीक आहे सहज मिळू शकतात इथे मराठी मराठीमध्ये तुम्हाला पंचवीस प्लस मार्क्स मिळू शकतात इंग्लिशमध्ये सुद्धा काही मुलांना पंचवीस प्लस मार्क्स मिळू शकतात वीस मार्क्स तर सहज मिळतात मानसशास्त्रामध्ये वीस प्लस मार्क्स सहज मिळतात गणितामध्ये तीसपैकी तीस मार्क्स मिळू शकतात पंचवीस मार्क्स तर सहज मिळतात आणि परिसर अभ्यासमध्ये पण आपल्याला तीसपैकी पंचवीस मार्क्स सहज मिळू शकतात सर तुम्ही सहज मिळू शकतात असं म्हणत आहात मग मिळणार कसे आहे कारण तर आम्ही तर आता एवढ्या वर्षापासून अभ्यास करतोय आम्हाला तर ते मिळतच नाही मग पंचवीस मार्क्स कसे मिळू शकतात जर तुम्ही टी टीच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला मराठी या विषयामध्ये वारंवार येणारे प्रश्न खूप मिळेल ठीक आहे जुन्या प्रश्नपत्रिका बघायच्या आणि त्यानुसार आपण एक एक टॉपिक काढून तो परफेक्ट करायचा आता जास्त तुम्ही कठीणाच्या मागे धावूच नका ठीक आहे मराठी हा सोपी विषय मराठीमध्ये पंचवीस प्लस मार्क्स सहज मिळतात तर आम्ही तुम्हाला मिस्टर प्रोफेसर या प्लॅटफॉर्मवर मराठी या विषयासंबंधी आता या वीस दिवसात योग्यपणे मार्गदर्शन करेल पंचवीस प्लस मार्क्स सहज मिळतात मी तर म्हणतो जर तुम्ही त्याचं स्ट्रॅटेजी वापरली आणि आम्ही सांगितलेले प्रश्न केले तर तुम्हाला तीसपैकी पैकी तीस, तीस मार्क्स मिळतात ठीक आहे मराठी या विषयामध्ये सहज तुम्हाला पंचवीस प्लस मार्क्स मिळून जातात इथे आणि त्याचप्रमाणे इंग्लिश पण त्याचप्रमाणे आहे इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला पंचवीस प्लस मार्क्स मिळू शकतात आता तुम्हाला ठरवायचं आहे कोणते तुमचे दोन सब्जेक्ट तुम्हाला वाचायला अभ्यास करायला सोपी जातात ते दोन सब्जेक्ट कोणतेही ठरवायचे आहे इथे आणि त्या दोन सब्जेक्टचाच फक्त जास्तीत जास्त, जास्त अभ्यास करायचा आहे आता कोणाला मराठी जमेल कोणाला मॅथ जमेल गणित ठीक आहे तर या मराठीमध्ये तुम्ही जर पंचवीस मार्क्स मिळवले गणित मध्ये जर तुम्ही पंचवीस मार्क्स मिळाले पन्नास आता तुम्हाला उरलेल्या तीन सब्जेक्ट मध्ये म्हणजेच नव्वद पैकी फक्त चाळीस मार्क्स मिळवायचे आहे कळलं तुम्हाला आणि या तीन जे आहे इंग्लिश बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आणि परिसर अभ्यास या नव्वद पैकी चाळीस मार्क्स घेणं हे तुम्ही अभ्यास जरी करून नाही गेलात तरी तुम्हाला सहज मिळतात तर इथे स्ट्रॅटेजी लक्षात घ्या की कोणतेही दोन सब्जेक्ट परफेक्ट करायचे आहे आणि ते उरलेले तीन सब्जेक्ट आहे त्यांचा थोडा थोडा अभ्यास करायचा आहे थोडा थोडा म्हणण्यापेक्षा थोडं ओव्हरलुक करून घ्यायचं आहे तर त्या तीन याचा पण अभ्यास करायचा आहे पण थोडा कमी करायचा पण दोन सब्जेक्ट असे परफेक्ट करायचे की त्यामध्ये तुम्हाला पंचवीस प्लस मार्क्स मिळालेच पाहिजेत आणि मिळतात पण ठीक आहे हे झालं पेपर वनचं तर आता यानंतर आपण पेपर टूच बघूया पुन्हा यामध्ये थोडं मराठीमध्ये काय काय असतात ते पूर्ण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवणार त्यामध्ये मराठीमध्ये वारंवार येणारे प्रश्न जसे पत्राचा मायना वगैरे हा नेहमी नेहमी भरपूर प्रश्न आहे का जे रिपीट रिपीट होतात त्यांचा एक साचा ठरलेला आहे त्याप्रमाणेच ते प्रश्नाचे स्वरूप असते त्यामुळे ते सहज प्रश्न येऊन जातात त्याचप्रमाणे इंग्लिशचा सुद्धा एक ठरलेला साचा आहे त्याप्रमाणे इंग्लिशमध्ये सुद्धा प्रश्न विचारतात त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर फोविया त्यानंतर ॲनिमलचे साऊंड म्हणजे आवाज त्यांचे घरटे आणि पक्ष्यांचे पिल्ले हे तर तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये दिसणार म्हणजे दिसणार टीई टीच्या प्रत्येक जुन्या ज्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्यामध्ये तुम्हाला सहजतेने ते दिसणार म्हणजे दिसणार ठीक आहे आणि त्यामध्ये इंग्लिशमध्ये पुन्हा एक वर्ड्स दिलेला असतो आणि त्या वर्ड्सवरून तुम्हाला ओळखायचं असते जसं बघा इतिहास हा वर्ड दिलेला असतो यापासून मिनिंगफुल वर्ड काढायचा आहे तर सागर हा मिनिंगफुल असं हे सोपी असतो हे हा प्रश्न दरवर्षी असतो म्हणजे असतोच तर अशा प्रकारचे सोपी सोपी प्रश्न आपल्याला काढायचे आहे आणि ते सोपी प्रश्न पहिलेच करून ठेवायचे आहे म्हणजे ते तिथे आपल्याला सहजतेने आपल्याला क्लिक होईल पेपरमध्ये गेल्यानंतर हा 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 प्रश्न आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला जर बालमानसशास्त्राचा विचार केला तर हा पण एकदम सोपी आहे उपयोज उपयोजनात्मक जास्त प्रश्न विचारतात अध्यापन शास्त्रावर प्रश्न विचारतात तुमचं जर डी एड बी एड झालं असेल तर तुम्हाला पंधरा प्लस मार्क्स घेण्यात कोणतीही कठीणाही येणार नाही ठीक आहे मी तर म्हणतो इथे पंचवीस प्लस मार्क्स तुम्ही मानसशास्त्र सुद्धा घेऊ शकतात ठीक आहे त्यानंतर गणित गणिताचा पण एक ठरलेला साचा आहे तेच तेच गणित वारंवार विचारतात आणि त्या गणिताचा विचार केल्यास तुम्ही ते, के ते परफेक्ट करून ठेवल्यास वीस प्रश्न सहजतेने मिळतात परिसर अभ्यास सर परिसर अभ्यासमध्ये खूप विषय येतात असं जर तुम्ही म्हणसाल तर हा बरोबर आहे ठीक आहे तुमचं की परिसर अभ्यासमध्ये इतिहास भूगोल विज्ञान आणि त्याचप्रमाणे नागरिक पण समावेश होतो तर इतके सारे सब्जेक्ट आहे आणि तिसच मार्क सर मग मा करायचं काय तर परिसर अभ्यास मध्ये एकतर इतका मोठा वाका दिलेला आहे जर तुम्ही ठोकळा वाचतो म्हटलं किंवा जर दुसरी पुस्तक वाचतो म्हटलं तर त्यामधून परिसर अभ्यासचा अभ्यास, अभ्यास तुमचा होणार नाही लक्षात घ्या तुम्ही ते कितीही वाचा त्यामधले प्रश्न येणारच नाही तुमचे पन्नास टक्के येऊ शकते पंधरा प्रश्न येऊ शकते पण तीसपैकी तीस प्रश्न त्यामधले येणारच नाही मग प्रश्न येतात कुठले तर परिसर अभ्यासाचा जेव्हा मी व्हिडिओ बनवेल स्पेशल त्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये सांगेल की परिसर अभ्यासचा अभ्यास, अभ्यास तुम्ही कशातून करायला पाहिजेत पेपर सेकंडचा विचार करताना पेपर सेकंड मध्ये सुद्धा ती स्ट्रॅटेजी वापरायची आहे परीक्षेचे स्वरूप जे आहे, आहे मार्क्सचे ते सेम आहेत प्रत्येक विषयाला तीस तीस मार्क्स आहे तीस तीस प्रश्न विचारतात आणि तीस तीस मार्क्ससाठी असतात त्यामध्ये फक्त इथे जर तुमचं सायन्स असेल बी एस सी बी एड असेल तर तुम्हाला गणित आणि विज्ञान हे सब्जेक्ट असतात आणि जर तुमचं आर्ट असेल तर तुम्हाला इथे परिसर अभ्यास इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र या प्रकारच्या परीक्षेमध्ये प्रश्नांचे स्वरूप असते इथे गणित सायन्स असतात आणि तुम्हाला जर सायन्सवाले विद्यार्थी असाल तर तुम्हाला हा भाग सोडवायचा असतो हा टोटल साठ मार्क्सचा असतो आणि त्याचप्रमाणे परिसर अभ्यासमध्ये तुमचं इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र हे सुद्धा साठ मार्क्ससाठी विचारण्यात येतात यामध्ये सुद्धा आपल्याला तीच स्ट्रॅटेजी वापरायची आहे कोणतेही दोन परफेक्ट विषय करून ठेवायचे आहे त्यामध्ये पंचवीस प्लस मार्क्स मिळवायचे आहे आणि उरलेले सब्जेक्टमध्ये तुम्हाला सहजतेने पंधरा 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 मार्क्स पंधरा प्लस मार्क्स सहजतेने मिळतात आणि त्यामुळे तुमचा स्कोअर नाईन्टी प्लस सहज होतो परिसर अभ्यासचा पण आपण ते डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून टाकणार आहो त्यामध्ये तुम्हाला साठ पैकी फोर्टी प्लस सहज मिळतात तर इथे तुम्ही एकदा लक्षात घेऊन घ्या की तुम्हाला पेपर टूचा चा पण पेपर फर्स्ट सारखाच अभ्यास करायचा आहे कोणतेही दोन सब्जेक्ट परफेक्ट करायचे आहे तर विषयामध्ये तुम्हाला पंचवीस प्लस मार्क मिळवायचे मी सहज ते नेटिव्ही टी परीक्षाही पास होऊ शकता चला तर मग आता आपल्याकडे वीस दिवस आहे या वीस दिवसामध्ये टी ई टी पास करण्यासाठी अभ्यासाला लागा आणि ही टी ई टी परीक्षा सहजतेने पास करून ठेवून द्या एकतर आता लाईफ टाईम त्यांची व्हॅलिडिटी झालेली आहे त्यामुळे पूर्वी सहा सात वर्षच होती आता एकदा तुम्ही टी ई टी परीक्षा पास झाले तर तुम्ही शिक्षक बनण्यासाठी आजीवन पात्र होणार आहात त्यामुळे तुम्ही आता या वर्षी तुम्हाला एक चांगली संधी इथे मिळालेली आहे तुम्ही सहजतेने टी ई टी पास होऊ शकता ठीक आहे तर यानंतर आम्ही तुम्हाला वेगवेगळे या वीस दिवसात व्हिडिओ देणार आहोत आमच्या या मिस्टर प्रोफेसर या प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे टी ई टी चे मार्गदर्शन मिळणार आहे तसेच सेट नेट त्याप्रमाणे ने एम एस टी सीई टी या सर्व परीक्षांचा सविस्तरपणे इथे अभ्यास करून घेण्यात येतात त्यामुळे मिस्टर प्रोफेसर या चॅनलला मला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं आहे आणि तुमचे जे काही मनोगत आहे ते कमेंट बॉक्समध्ये दे। द्यायला विसरू नका ठीक आहे धन्यवाद